गस सोसायटीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवार 31 मार्च हा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी 21 जागांसाठी 278 उमेदवारीसह अर्ज दाखल करण्यात आले आहे. यावेळी इच्छुकांसह त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. गस सोसायटीची निवडणुकीसाठी 25 मार्च पासून निवडणूक अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती. निवडणुकीसाठी गुरुवारी 31 मार्च पर्यंत एकूण 445 अर्ज इच्छुकांनी लिहिले. त्यापैकी दुपारी 3 वाजेपर्यंत 278 जणांनी निवडणूक अर्ज दाखल केले होते. गस सोसायटीसाठी जळगाव जिल्ह्यातील लोकमान्य सहकार, प्रगती लोक सहकार आणि स्वराज्य अशा 5 गटातून गस सोसायटीची निवडणूक लढवली जात आहे. गुरुवारी 31 मार्च रोजी उमेदवारीची अर्ज दाखल करण्यासाठीची शेवटची मुदत असल्याने इच्छुकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. मुदत संपण्यापूर्वी विलास नेरकर, सुनील निंबा पाटील, सुनील अमृत पाटील, सुनील सूर्यवंशी, गणेश भास्कर पाटील, रवींद्र पाटील, प्रतिभा सुर्वे, उदय पाटील, शैलेश राणे, मगन पाटील, अजबसिंग पाटील, कल्पना पाटील, किशोर पाटील आदी उमेदवारांपैकी बहुतांश उमेदवारांनी धावपळ करीत मुदतीच्या आत नामांकन अर्ज दाखल केले. गस सोसायटीसाठी निवडणुकीसाठी 32,044 मतदारांकडून 21 उमेदवार दिले जाणार आहेत. या निवडणुकीसाठी दाखल झालेला नामनिर्देशन अर्जाची छाननी 1 एप्रिल रोजी जिल्हा बँकेची गणेश कॉलनी शाखेच्या प्रशिक्षण सभागृहात होणार असून सोमवारी 4 एप्रिल रोजी वैध अवैध अर्ज यादी यावेळी जाहीर केली जाणार आहे. 18 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज माघारीसाठी दुपारी 3 वाजेपर्यंत गस सोसायटी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात असून 19 एप्रिल रोजी निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी निवडणूक चिन्ह वाटप केले जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी म्हटले आहे. यावेळी ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत आम्ही त्यांच्याशी खास बातचीत केली आहे. या संदर्भात विलास नेरकर नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात. फॉर्म भरताना त्याचा अंतिम दिवस आहे. खास करून आमच्या काही विरोधकांनी आणि सेवानिवृत्त सभासदांना मतदानाचा अधिकार नसला पाहिजे या बाबतीत कोर्टात केसही दाखल केली होती, पण न्यायालयाने ती केस खारिज केली. आम्ही अतिशय विचारपूर्वक या गस संस्थेमध्ये सगळ्यात जुना जे सभासद असतील त्यादरणीय गायकवाड साहेब यांच्या हस्ते आम्ही या ठिकाणी फॉर्म भरणार आहोत. विशेष करून याच्यासाठी ठेवलं की जर आपल्या कुटुंबाचा जुना जाणता माणूस आपल्या घरामध्ये राहिला तर त्या संस्काराने माणूस निश्चित प्रकारे पुढे या संस्थेसाठी चांगलं काही करू शकतो. हा दूरदृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आम्ही गायकवाड साहेबांच्या हस्ते या ठिकाणी फॉर्म भरणार आहोत. आणि विशेष सभासदांच्या या 2 महिन्यामध्ये प्रचाराच्या निमित्ताने फिरत असताना ज्या काही रास्त अपेक्षा आहेत, व्याज कमी झालं पाहिजे, विविध योजना ज्या आपण वर्गणीतून राबवतो त्या वर्गणीतून राबवतं नफ्यातून राबवल्या गेल्या पाहिजे, मयत सभासदांना पूर्ण कर्ज माफ झालं पाहिजे, या ज्या सभासद हिताच्या ज्या ज्या काही सगळ्या योजना आहेत त्या राबवण्याचा अजेंडा आम्ही आमच्या लोकमान्य संस्थापक प्रगती गटाच्या माध्यमातून आम्ही जाणार आहोत. आरोप प्रत्यारोप कोणावरही न करता सभासद हा आपला केंद्रबिंदू आहे. त्याच्यासाठी ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी करता येण्यासारख्या असतील तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या जिल्ह्याला एक इतिहास घडवण्यासाठी माझ्या सर्व केडर सर्व जाती धर्माच्या विभागांनी या ठिकाणी पाठिंबा देऊन एक दर्जेदारपणा कसा असला पाहिजे निवडणुकीत ते माझ्या सर्व सहकारी बांधवांनी या ठिकाणी दाखवला. निश्चित प्रकारे मला त्या गोष्टीचा अभिमान आणि कर्तृत्व आहे. आणि स्वर्गीय हनुमंतराव अप्पा निश्चित प्रकारे ते जरी आज नसले परंतु स्वर्गातून निश्चित प्रकारे पाहत असतील की माझे कार्यकर्ते सुद्धा माझ्या पश्चात खूप मोठं काम या जिल्ह्यासाठी करतायत याचा आनंद आम्हाला निश्चित प्रकारे भविष्यात असणार. आज काय करणार? आज आम्ही फॉर्मचा शेवटचा दिवस आहे. आम्ही बाकीच्यांनी सगळ्यांनी भरला, पण अजून मी माझ्या काही सहकाऱ्यांनी भरला नव्हता, पण बरेच जण म्हणत होते की आमोश आहे आज फॉर्म भरू नका. परंतु आपण तुमच्या आपल्या सगळ्यांचे उदयस्थान शिवाजी महाराजांनी आमोशच्या दिवशी खूप मोठे चांगले चांगले किल्ल्यांची सहर करून एक आनंदोत्सव त्या ठिकाणी साजरा केला होता. त्या पद्धतीने आज आमोशीच्या दिवशी का असेना आम्ही सगळे लोकमान्य संस्था प्रगती गटाचे उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरले. Hello guys, please like, comment and subscribe our channel.